आज आपण थर्मोकोलच्या अतिशय पातळ लेअरपासनं हे ग्लायडर बनवणार आहोत. याची लांबी 20 सेंटीमीटर आहे आणि साईडला रुंदी 5 सेंटीमीटर आहे. हा एक अतिशय पातळ थर्मोकोलचा ग्लायडर आपण कापून घेतलेला आहे. त्याच्या पुढच्या टोकाला तांब्याच्या वायर अशा जोडलेल्या आहेत, त्या बॅलन्सिंगचं काम करतील. हे खालचे जे कोपरे आहेत त्याला आपण एलेरॉन म्हणतो. ते साधारणतः 30° कोनामध्ये असे वरच्या बाजूला वळवून घ्या. आता या ग्लायडरला असं व्यवस्थित पकडून उलटं करा. नाजूक हातानं हाताळा, कारण हा थर्मोकोलचा ग्लायडर अतिशय पातळ आहे. आता हा पुढचा जो भाग आहे त्याला आपण केंबर म्हणतो, तोही साधारणतः 30° कोनामध्ये वरच्या बाजूला असं वळवून घ्या. वळवताना थर्मोकोल फाटणार नाही याची काळजी घ्या. हे पहा, एलेरॉन वरच्या बाजूला आहे आणि केंबर खालच्या बाजूला पण साधारणतः 30° कोनामध्ये वळवलेले आहेत. तारेलाही तुम्ही थोडीशी लांबी वरच्या बाजूला खालच्या बाजूला ॲडजस्ट करून व्यवस्थित वळवा. हातामध्ये हा ग्लायडर असा व्यवस्थित पकडा आणि त्याला पुढच्या बाजूनं असं ढकला. हा ग्लायडर अतिशय सुंदरपणे तरंगत 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 लांब अंतरापर्यंत जाईल आणि शेवटी तो असा जमिनीवरती स्थिर होईल. या प्रयोगाची गंमत खरं तर आत्ता आहे. ग्लायडरला पुढच्या बाजूला ढकला आणि एखादा पुठ्ठा घ्या आणि त्याच्या खाली पकडून, साधारणतः 45° कोनामध्ये पकडून त्याच्याबरोबर धावा. या हवेच्या झोतामुळं ग्लायडर आपला असा छानपैकी तरंगेल. तुम्हाला याला अगदी तरंगवत तरंगवत एखाद्या रूममध्ये पण घेऊन जाता येऊ शकतं. हा अतिशय मजेचा ग्लायडर अतिशय पातळ स्टायरोफोमपासनं थर्मोकोलपासनं बनवलेला आहे.